दुपारी दोन बंद घरांचे दरवाजे तोडून अज्ञात चोरट्यांनी कडी कोयंडा तोडून गबाजी नगरातून कपाटातून रोख रक्कम 2 लाख रुपयांचा ऐवज, तर जैन कॉलनी मध्ये चोरट्यांच्या काही हाती लागले नाही। मात्र या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। दोंडाईच्या येथे भर दुपारी दोन बंद घराचं कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी कोयंडा तोडून गबाजी नगर मधून कपाटातून रोख 1.5 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला, तर जैन कॉलनी मध्ये चोरट्यांच्या हाती काही लागलं नाही। या प्रकरणी दोंडाईच्या पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले होते। शहरातील गबाजी नगर मध्ये राहणारे खोकराळे तालुका नंदुरबार येथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले पंकज मंगा गोसावी यांचं गबाजी नगर मध्ये 2 मजली घर आहे। खालच्या मजल्यावर गोसावी हे कुटुंबासह राहतात, तर वरच्या मजल्यावर टाकरखेडा तालुका शिंदखळा येथील तलाठी म्हणून कार्यरत असलेले दीपक भगत हे भाडे करून म्हणून राहतात। शिक्षक पंकज गोसावी हे त्यांचं मूळ गाव घोटाणे तालुका नंदुरबार येथे पत्नीसह शेतात गेले होते। तलाठी दीपक भगत परिवारासह हे गावी गेले होते, त्यामुळे तळ मजल्यावर व वरच्या मजल्याचा घराला कुलूप होतं। ही संधी साधून चोरांनी शिक्षक पंकज गोसावी यांच्या घराचं कुलूप तोडून प्रवेश केला। कपाटातील रोख 1.5 लाख रुपये लंपास केले। तलाठी भगत यांच्या घराचं कुलूप तोडून शोधाशोध केली, मात्र चोरांच्या हाती काही लागलं नाही। दुसऱ्या घटनेत जैन कॉलनीमध्ये राहणारे डॉक्टर राजेंद्र भावसार हे नंदुरबार येथे गेल्याची संधी साधत घरात प्रवेश करून कपाटाची झाडाझडती केली असता, मात्र दुसऱ्या घटनेत चोराच्या हाती काहीच लागलं नाही। ही घरफोडी शनिवारी भर दुपारी झाल्यानं परिसरातील नागरिक भयभीत झाले होते। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली। यावेळी भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, नगरसेवक प्रतिनिधी जितेंद्र धनसिंग गिरासे उपस्थित होते। रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। एमडीटीव्हीसाठी समाधान ठाकरे, दोंडाईचा प्रतिनिधी। एमडीटीव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि आमच्या बातम्यांना कमेंट्स करायला विसरू नका।